धन्य देहु गाव पुण्य भूमि ठाव तेथे नांदे देव पांडुरंग। संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत आज सकाळी शासकीय पूजा झाल्यानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानं इनामदार वाड्यातील पहिल्या मुक्कामानंतर पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं। महाराजांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करत पालखी देहूनगरीच्या वेशीतून बाहेर पडली आणि पंढरी रायाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाली। मुखी हरिनामाचा जप, हातात वीणा, टाळ, मृदुंगांच्या तालावर पडणारी पावले, वरुण राजाचा जलाभिषेक अंगावर घेत बोला कुंडलिका वरदेवचा मंत्रोच्चार करत तुतारी, संभळ, ताशा या पारंपरिक वाद्यांसह सावलीचे छत्र, अब्दागिरी, गरुड टक्के घेऊन पालखी देहूनगरीच्या वेशीतून बाहेर पडली आणि पंढरी रायाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाली। पंढरीची वारी जयांची ये घरी, पायधूळ शिरी वंदिन त्यांची, या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या उक्तीप्रमाणे आज देहूनगरीतून लाखोंच्या संख्येत वारकरी भाविक भक्त हे पंढरपूरकडे निघाले आहेत। खांद्यावर वैष्णव धर्माची पताका, हातात टाळ मृदुंग, मुखी ज्ञानोबा तुकारामाचा नामघोष, कुंडलिक वरदान, हरिविठ्ठलचा गजर करत आज संत तुकाराम महाराज पालखीने उद्योगनगरीकडे प्रस्थान केलं। आज आकुर्डी येथे संत तुकाराम महाराज यांचा दुसरा मुक्काम असणार आहे। देहूचा निरोप घेत संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे अनगड बाबा शहा यांच्या भेटी रूपात पहिला विसावा झाला। तेथे पादुकांची आरती करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव हजर होते। अनगड शहा बाबा तुकाराम महाराजांचे सर्वात प्रिय शिष्य होते, म्हणून पहिला मान हा बाबांच्या दर्ग्याला दिला जातो। दुसरा विसावा प्राचीन चिंचोली येथील शनी मंदिरात झाला। लष्कर आणि शनी मंदिर विश्वस्तांच्या वतीनं पालखीची दुसरी आरती पार पडली। आनंदाचे डोळे अनंत रंग, आनंदाचे अंग आनंदाचे, संत तुकाराम महाराजांचा 334 पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे। अंगडशावली बाबा या दर्ग्यावरती मानाची पहिली आरती होते। हिंदू मुस्लिम एकेचं प्रतीक या दर्ग्याला म्हटलं जातं। एकूणच काय महात्म्य आहे, काय इतिहास आहे या दर्ग्याचा आपण जाणून घ्या। सेवेकरी आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? या दर्ग्याचं महत्त्व आणि या ठिकाणाचं महत्त्व हे 350 वर्षापासून कायम आहे। तुकाराम महाराजांच्या घरी ज्या वेळेला पुण्यावर अंगडशावली बाबा देहूमध्ये आले होते आणि त्यांच्या या भक्ती आणि भावाने त्यांना भिक्षा देऊन त्यांचा कटोरा या ठिकाणी पूर्ण भरला, तेव्हापासून अंगडशा बाबा आणि तुकाराम महाराज एकमेकांचे संत आणि सेवेकरी बनले आणि या देहूमधून बाहेर न जाता त्यांनी या दर्ग्यामध्ये अंगडशावानी वास्तव्य केलं आणि हे ठिकाण पहिल्यापासून कायम आजपर्यंत भक्तीने आणि पावन झालेलं आहे। तुकाराम महाराजांची पालखी ज्या टायमाला नारायण महाराजांनी देहूतून पंढरपूरला ज्यावेळी न्यायचं सुरुवात केली त्यावेळेला पहिली आरती या दर्ग्यामध्ये होते, हा मान इथं दिला जातो। आणि या गावामध्ये तुकाराम महाराजांच्या जशी परंपरा या धर्माची चाललेली आहे, एकेची चाललेली आहे, अशीच आम्हीसुद्धा गावकऱ्यांनी या जवळ ही पालखी पहिल्यापासून आजपर्यंत कायम ठेवली आणि परंपरा अखंडपणे कायम चालत राहिलेली आहे। एकूणच या पालखीमध्ये हिंदू मुस्लिम एक जातीय सलोखा निर्माण करण्याचं काम जे आहे ते वर्षानुवर्षापासून चालू आहे। काही मुस्लिम बंधूसुद्धा आपल्यासोबत आहे जे या पालखीचे जे सेवेकरी आहेत, काय सांगाल? जाती न पूजो साधू की पूछ लिजो ज्ञान मोल करो तरवार का पडा रहन दम्यान, या संत कवीरांच्या उक्तीप्रमाणे या ठिकाणी हिंदू आणि मुसलमान एकोप्याने वागतात, बंधुत्वाने वागतात, समतेने वागतात। ज्यावेळेस अंगरशा बाबा आणि तुकाराम यांची विचारांची देवाणघेवाण झाली त्यावेळेस मुस्लिम धर्माबद्दल, इस्लाम धर्माबद्दल जो अमान आणि शांतीचा धर्म आहे तो तुकारामांनी आपल्या अभंगवाणीत देऊन त्यांचे विचार आपल्या अभंगवाणीत विचार उतरवलेले आहे। एकूणच जातीय सलोख्याची वारी, आनंदाची वारी, एकोप्याची वारी देहूतून आता ही पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे। एमके न्यूज साठी अनिश शेख, देहू। यावेळी विठ्ठल नामाच्या गजरात उत्साही वातावरणात भक्तांनी पालखी सोहळ्याचा आनंद लुटला।